आरजी डिझायनर स्टुडिओ लग्न बसत्यासाठी खास सोय असलेलं एकमेव आरजी डिझायनर स्टुडिओ. आजच संगमनेर आणि श्रीरामपूर शाखेला भेट द्या. आरजी डिझायनर स्टुडिओ शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ हळनूर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून 7 वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवलेत. शिरूर तालुक्यामधील रांजणगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी रघुनाथ हळनूर हे सोमवारी 2 एप्रिलला पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना पोलीस स्टेशनजवळील खाणीमध्ये असणाऱ्या विहिरीसारख्या पाणी साठवलेल्या डोहामध्ये एक लहान मुलगा मित्रांसमवेत खाणीतील डोहातील मासे पाहण्यासाठी गेला असता घसरून पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली. पाण्यामध्ये शेवटची घटका मोजत असताना बघ्यांची मोठी गर्दी झाली, मात्र कोणीही मदत करण्यासाठी पुढे आलं नाही. तर हळनूर यांना लहान मुलगा डोहामध्ये पडल्याबाबतची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत गर्दीला बाजूला सारत तत्परतेनं खाणीमधील डोहामध्ये वर्दीसहित उडी मारून चैतन्य जोरी वय वर्ष 7 या मुलाला डोहामधून त्यांनी बाहेर काढलं आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पोलीस मित्र नाना पोटे यांची मदत घेऊन त्यांच्या अँब्युलन्समधून तात्काळ रांजणगाव येथील गजानन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळं त्या मुलाचे प्राण वाचले. तर त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी पाठवण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दुपारी चैतन्य जोरी नावाचा लहान मुलगा पाण्यात पडल्यामुळं अत्यावस्थेमध्ये या रुग्णालयामध्ये श्री गजानन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हा मुलगा खेळत असताना पाण्यामध्ये पडला, पडून त्याच्या नाकातोंडात म्हणजे श्वसन यंत्रणेत आणि पोटामध्ये पाणी गेल्यामुळं त्याचा श्वास पूर्णपणे बंद पडला होता. पण त्या ठिकाणी कार्यरत असणारे हळनूर साहेब आणि त्यांचे सहकारी तात्काळ त्या ठिकाणी पाण्यात उडी घेतली आणि त्याच्यावर जे प्राथमिक उपचार करणं गरजेचं होतं त्याला तात्काळ बाहेर काढून त्याचं पोट दाबून त्याला उलटं पकडून त्याच्या फुफ्फुसातली आणि पोटातली जे काही घाण पाणी गेलेलं होतं ते बाहेर आल्यामुळं त्याचा श्वास चालू झाला आणि काही प्रमाणात ते बाळ शुद्धीवर आलं आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी ह्या हॉस्पिटलला आणलं. त्यांना आम्ही तात्काळ ऑक्सिजन देऊन जे काही पाणी काढता येणं शक्य होतं ते या ठिकाणी काढून ते पूर्ण ते बाळ शुद्धीत आल्याच्या नंतर पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथे दाखल करण्यात आलेलं आहे. पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ हळनूर यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आज एका माऊलीला तिचा एकुलता एक मुलगा सुखरूप मिळालाय. त्यांच्या या कर्तबगारीमुळे पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचारी मुलाचे नातेवाईक आणि नागरिकांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पोलीस ठाण्यावर गायकवाड हे पोलिसांच्या जवळ असताना त्यांना मुलांचा ओरडण्याचा मोठ्याने आवाज आल्याने त्यांनी खात्री करण्यासाठी त्यांची मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल हळनूर यांना तात्काळ सदर ठिकाणी पाठवले असता तेथे एक खड्ड्यामध्ये एक लहान मूल पाण्यात पडलेले दिसते. त्यावेळेस त्याला त्यांनी बाहेर काढून पंपिंग करून दवाखान्यात ॲडमिट केले व त्याचा जीव वाचवलेला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल हळनूर यांचे संबंधित परिसरातून कौतुक होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार मदतीस ड्युटीला असताना आमचे ठाणे अंमलदार एच सी गायकवाड हे यांना कोणतरी मुलं तिथं ओरडत होती की आमचा असा असा माझा भाऊ पाण्यात पडलेला आहे तर वाचवा वाचवा. मग त्यांनी आले तिथं मला म्हटले असं असं झालेलं आहे अशीशी घटना तू ही कर म्हणजे नाही का जा तिथं. आणि मी हे क्षणाचाही विलंब न लावता धावत जाऊन त्या ठिकाणी त्या खाणीमध्ये एक असं 8 ते 10 फुटाचा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये ते मूल म्हणजे पाण्यात पडलेलं होतं बुडबुड येत होता. मग मी त्याच्यात उडी मारली त्या मुलाला बाहेर काढलं त्याच्यावर हे केलं म्हणजे त्याच्या पोटाचं म्हणजे जरा पंपिंग केलंच असं आणि त्याच्यात तोंडातोंड पाणी वगैरे झालं जरा थोडं हे झालं तर लगेच मग ते आमचे पोलीस मित्र नाना पोटे आणि आम्ही गजानन हॉस्पिटल या ठिकाणी त्याला दाखल करून आता डॉक्टरने सांगितलं की त्याचा जीव म्हणजे वाचलेला आहे. आणि त्याच्या सुरुवातीला ठाणे अंमलदार गायकवाड यांनी मला सांगितलं आणि ते पी आय साहेबांना सांगितलं पी आय साहेबांनी पण ह्याच्यात मदत केलेली आहे आम्हाला मी मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे. संतोष शिंदे सी न्यूज मराठी शिरूर.